नमस्कार कोल्हापूरकर, लय भारी कोल्हापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। आमदार प्रकाशण्णा आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या विविध सुविधेसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठक घेतली। इचलकरंजी शहरातील वाढती रुग्णसंख्या व मृत्यूदर पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय 300 बेडचे करण्यासह सिटी स्कॅन मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने भरून घेण्याबाबत आमदार प्रकाशण्णा आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरून घेऊन जिल्हा नियोजनमधून सिटी स्कॅन मशीन बसवण्यासाठी प्रस्ताव देऊन 15 दिवसाच्या पूर्तता करण्याचे आदेश यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। तसेच प्रलंबित 42 कर्मचारी भरती प्रकरणी पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अप्पर तहसीलदार शरद पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी आदी उपस्थित होते। इचलकरंजीहून आमचे प्रतिनिधी कुमार पाटील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लय भारी कोल्हापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला देखील प्रेस करा। धन्यवाद।